नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। जापी येथील संगणक चोरीचा उलगडा, 3 जण अटकेत। धुळे जिल्हा कोरोना मुक्तीसाठी जनजागृती, बाजारपेठेत नो मास्क नो एंट्री। जिल्हा परिषद सभेत कृषी विभागाला धरले धारेवर, आयएमसी प्रश्नांवरूनही अधिकाऱ्यांना प्रश्नांची सरबत्ती। धुळ्यात वटपौर्णिमा साजरी, महिलांनी केले वटवृक्षाचे मनोभावे पूजन। जन्मदात्या बापावर मुलाने केली मारहाण, बेंद्रे पाड्यातील घटना। लोम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे। सायंकाळी 7 वाजेपर्यंत व्यवसायास परवानगी देण्याची शिवसेनेची मागणी। नेहरू चौक येथे शिवभोजन केंद्राचे उद्घाटन। आणि मागास वर्गीयांवरील अन्यायासंदर्भात धुळ्यात निघणार आरक्षण हक्क कृती समितीचा मोर्चा, पत्रकार परिषदेत बैसाणेंची माहिती। आता बघूया बातमीपत्र विस्ताराने। धुळे तालुक्यातील जापी येथील महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक हायस्कूल येथून संगणक चोरी करणाऱ्या 5 जणांच्या टोळीचा छडा लावलाय। यातील 3 जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शीतापीने पकडले। धुळे तालुक्यातील जापी गावात महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक हायस्कूल आहे। या हायस्कूलमध्ये चोरट्याने चोरी करून संगणक आणि अन्य साहित्य लंपास केले होते। या प्रकरणी घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तालुका पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा यांचा समांतर तपास सुरू असतानाच पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार जापी येथील वंजारा तांडा वस्तीत राहणारा विशाल रोहिदास राठोड हा आपल्या साथीदारांसह मिळून आला। त्याची चौकशी केली असता सायबराव उर्फ गोटू काशीनाथ पवार, अर्जुन बंडू पवार, नवनाथ उर्फ छोटू भिकन पवार, शिवा उर्फ मनोहर रामभाऊ राठोड सर्व राहणार जापी तालुका धुळे यांच्यासह मिळून ही चोरी केली असल्याचं समोर आलं। यांच्यासह विशाल रोहिदास राठोड, साहेबराव उर्फ गोटू काशीनाथ पवार, अर्जुन बंडू पवार या तिघांना पकडण्यात आलं। त्यांच्याकडून 7,000 किमतीचे 2 मॉनिटर, सीपीयू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या पथकातील योगेश राऊत, संजय पाटील, संदीप थोरात, प्रकाश सोनार, संतोष हिरे, संदीप सरग, योगेश जगताप, किशोर पाटील, संजय सुरसे, दीपक पाटील आदींनी केली। धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ज्योतिबा फुले माध्यमिक हायस्कूल या ठिकाणी संगणक चोरी झाल्याबाबत मुख्याध्यापक यांनी धुळे तालुका पोलीस स्टेशन या ठिकाणी फिर्याद दिलेली होती। त्या अनुषंगानं गुरुणा 332/2021 भादवी कलम 350, 454, 457 अन्वय गुन्हा दाखल केलेला होता। सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून चालू असताना सदरचा गुन्हा हा जापी या गावी राहणारा विशाल रोहिदास राठोड व त्याच्या साथीदारांनी केला असल्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बुधवंत साहेब यांना माहिती मिळालेली होती। त्या अनुषंगानं विशाल रोहिदास राठोड याला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी त्याच्या इतर 4 साथीदारांसह मिळून सदरचा गुन्हा केला असल्याचे कबूल केलेले आहे। त्यांनी चोरी केलेले 2 कम्प्युटर आरोपितांकडून हस्तगत करण्यात आलेले आहेत। आरोपितांचा ताबा धुळे तालुका पोलीस स्टेशनकडे देण्यात आलेला आहे। पुढील तपास धुळे तालुका पोलीस स्टेशन हे करत आहेत। वरील 2 कारवाया या माननीय पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत बच्छाव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बुधवंत साहेब, PSI राऊत, PSI वळवी, पोलीस हवालदार रफीक पठाण, पोलीस नाईक राहुल चाणक, पोलीस नाईक गौतम सपकाळे, त्याचप्रमाणे प्रकाश सोनार, संतोष हिरे, संदीप थोरात, संदीप सरग, योगेश जगताप, किशोर पाटील, संजय सुरसे व संजय पाटील या पथकाने केलेली आहे। सर आपलं नाव? पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत। धुळे शहरात कोरोनाचा आलेख हा आटोक्यात आलाय। स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्यानेच हे शक्य झाले आहे। हा आलेख अजून कमी व्हावा
आणि आपला जिल्हा कोरोनामुक्त व्हावा यासाठी आपले प्रयत्न अजून जास्त प्रभावी करणे गरजेचे आहे। त्या अनुषंगाने आज गुरुवार रोजी व्यापारी महासंघातर्फे बाजारपेठेत नो मास्क नो एंट्री असे जनजागृती अभियान राबवले गेले। शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शहरातील रहिवाशांचे स्थानिक प्रशासनास मोठे योगदान मिळाले आहे। कोरोनाग्रस्तांची संख्याही शून्यवर झाली आहे। अशा उत्कृष्ट मोहिमेत आपलाही सहभाग नोंदवावा असे समाधी डोळ्यासमोर ठेवून धुळे शहरातील व्यापारी महासंघातर्फे शहरातील दुकानदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांना नो मास्क नो एंट्रीचे स्टिकर वाटण्यात आले। यावेळी अध्यक्ष नितीन बंग, उपाध्यक्ष सुभाष कोटेचा, कोषाध्यक्ष हर्षकुमार रेलन, युसुफ धुलियावाला, खेमजी पटेल, दीपक भवसार आदींनी नो मास्क नो एंट्रीचे स्टिकर वाटप केले। शहरातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाला नागरिकांच्या सहकार्याने फार मोठ्या प्रमाणावर यश आलेलं आहे। संख्या जवळपास शून्यवर पोहोचलेली आहे। अशा या मोहिमेमध्ये व्यापारी म्हणून आपला सहभाग नोंदवावा आणि कोरोनाच्या या संसर्ग टाळण्यासाठी कोरोनाबाबत जनजागृती व्हावी व्यापाऱ्यांमध्ये, यासाठी धुळे व्यापारी महासंघाने आज सगळ्या विविध बाजारपेठांच्या भागांमध्ये विविध व्यापारी संघटनांच्या सहकार्याने दुकानांमध्ये जाऊन ज्या दुकानांमध्ये कोरोनाच्या या नियमांचं पालन होणार नाही अशा ठिकाणी त्यांना विनंती करून कोरोनाच्या या नियमाच्या पालनाचा आग्रह करण्याचं आज नियोजन केलेलं आहे। यासाठी वेगवेगळे कृती दल आम्ही स्थापन केलेले आहे, त्याची सुरुवात आज आम्ही करत आहोत। यामुळे व्यापाऱ्यांमध्ये कोरोनाच्या जनजागृतीची एक जागृती तयार होईल असा मानस धुळे व्यापारी महासंघाचा आहे। धुळे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शिंदखेडा तालुक्यातील एका क्षयरोगग्रस्त शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ सत्ताधारी गटाचे सदस्य ज्ञानेश्वर भांबरे यांनी सभात्याग केला। दरम्यान आयएमसी प्लांटवरूनही त्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्तीही केली, त्यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते। जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्ष तुषार रंधे यांच्या अध्यक्षतेखाली झाली। व्यासपीठावर उपाध्यक्षा कुसुम निकम, समाज कल्याण सभापती मोगरा पाडवी, आरोग्य सभापती मंगला पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी वाणमती सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, प्रकल्प संचालक पीएम मोहन आदी उपस्थित होते। सभेत कृषी विभागाने शिंदखेडा तालुक्यातील वरुड येथे एका शेतकऱ्यावर केलेल्या कारवाईचा मुद्दा चांगलाच गाजला। वरुड येथील क्षयरोगग्रस्त शेतकरी प्रवीण साळुंके यांच्या घरात बियाणे सापडल्याने कृषी विभागाने त्यांच्यावर कारवाई करीत गुन्हा दाखल केला आहे। या कारवाईमुळे भांबरे यांनी कृषी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून आपला संताप व्यक्त केला। मी विनंती केली त्यांना, स्वतः फोन केला, ते शेतात होते, शेतात पाठवलं मॅडम की तो शेतकरी आहे, त्यांनी त्याच्या दुकानातून आणलं, त्याच्यावर केस करा, त्याची चुकी झाली असेल, तो कॅन्सरग्रस्त आहे, आधी कॅन्सरग्रस्त आहे, एक महिन्यापासून मिळतोय विभागा जीवो, आता परवा त्याची हायकोर्टात आली, तर असा कोणता कायदा आहे मला पण माहिती नाही। जिल्हा परिषदेचा कृषी सभापती बोललो होतो मी सत्यांना, मी दुकानावर केसेस करायला लागल्या पण त्यांनी शेतकऱ्यावर करायला, तुम्ही अध्यक्ष असताना तुम्ही एका विचारवंताचे नातू आहात आणि हे सभागृहाला आज शोभनीय काम जिल्हा परिषदेचे या जिल्हा परिषदेचे इतिहासामध्ये पहिला शेतकरी आहे ज्याच्यावर या जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांनी केस दाखल केली। म्हणून माझी विनंती आहे की या कृषी अधिकाऱ्यांची सगळी चौकशी करा, वाटण्यासाठी एसआयटी नियमांच्या प्रॉपर्ट्यांची चौकशी करा, पण असा या सभागृहामध्ये याच्या पुढे घडायला नको अशी माझी विनंती। आरएमसी टीएमसी 75 लाखाचा प्लॅन टाकायला होता, तो सुशिक्षित बेरोजगार असतो आणि त्याला 75 लाखाचा प्लॅन, कुठला न्याय? शेतकऱ्यावर पहिले केस, नंतर दुकानदारावर, कसले जिल्हा परिषद? शेतकऱ्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ती जी ग्रामपंचायतींना कामं मिळायला पाहिजे म्हणून ती कामांची अट रद्द व्हायला। आबा साहेब, एक तास डिलिंग केली, कोणत्या डिलिंग मध्ये नाही, 1997 पासून आतापर्यंत आता तुम्ही पाणी सुद्धा जिल्हा परिषद मध्ये मी कधी कोणाकडनं घेतलेलं नाही। मला पुण्याला पावसाळ्याच्या पर्वावर येणारा वटसावित्री पौर्णिमा हा सण आज शहरासह परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शहरातील लालबाग हनुमान जवळील व पाटबाजार येथील हनुमान मंदिराशेजारी वटवृक्षाची पूजा अर्चना करीत महिलांनी हा सण मोठ्या भक्तिभावात साजरा केला। वट पौर्णिमा हा दरवर्षी पावसाळ्यात येणारा पहिला सण
खरं तर या दिवसापासून सणांना सुरुवात होते असं म्हणायला हवं. सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी यमलोक गाठले होते तेव्हापासून वटपौर्णिमा या सणास प्रारंभ झाला. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक स्त्री वटपौर्णिमा या सणादिवशी जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी उपवास धरतात. या दिवशी स्त्रिया लवकर उठून पूजा साहित्याची तयारी करतात, नवीन वस्त्र परिधान करून नव शृंगाराची सजावट करतात, त्यानंतर परिसरातील वटवृक्षाची पूजा करीत वटवृक्षात सुती धागा बांधून त्यास प्रदक्षिणा घालतात. आज देखील धुळे शहरातील गल्ली नंबर 2 मधील लालबाग हनुमान मंदिराजवळील वटवृक्षाजवळ शहरातील महिला भगिनींनी मनोभावे पूजा अर्चना केली. तसेच शहरातील महात्मा गांधी पुतळा परिसरातील पाडबाजारजवळील हनुमान मंदिराशेजारील वटवृक्षाच्या झाडाला महिलांनी सुती धागा बांधून प्रदक्षिणा घातल्या व माझ्या पतीस व कुटुंबास सुखशांती लाभू दे अशी मनोभावे प्रार्थना करण्यात आली. सावित्रीने सत्यवानाला विनंती केलं होतं म्हणून ही जी पूजा आहे ही केली जाते. याला जसं सूत गुंडा म्हणजे सात परिक्रमा करतात तर त्याचा आमचा हेतू हाच आहे की हा जन्मजन्मी लाभावा आणि अखंडित सौभाग्य लाभावं स्त्रियांना. दुसरा उपदेश असा की पूजा करण्यामागे ब्रह्मा सावित्रीचं पूजन आहे. ब्रह्मा सावित्री प्रवीण रघुनाथ जोशी हे ब्रह्मा सावित्रीचं पूजन आहे. ब्रह्मा सावित्री हे सावित्री यमाने तिचे ग्राह्यत्व यमाने प्राण ठेवले त्यामुळे ग्राह्यत्व झाला आणि प्राणातून मुक्त झाली तेव्हा ब्रह्मा सावित्री पूजन करतात. निवड सावित्री पूजन हे करत असतात. मी इथं 4-5 वर्षापासून पूजन करतो आहे. माझं नाव कल्पना राजेंद्र मोरे. मी सावित्री कथन असं असतं की शिवाची पूजा पार्वतीने केली ब्रह्मसावित्रीने शिवाची वडाची पूजा केली ब्रह्मसावित्रीने. तिने असं म्हटलं होतं 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून त्यांनी पूजा केली. तसंच आम्ही पण सर्व सौभाग्य बाया मिळून आम्ही पूजा केली. मोठी भरली आंब्याचं फळ नैवेद्य वगैरे सर्व काही अर्पण केलं ब्राह्मणांना दक्षिणाने. माझं नाव उज्ज्वला रवी फुटे. मी वडसावित्री पौर्णिमेचे पूजन करायला आली आहे. ही पौर्णिमा दरवर्षी येते आणि याचा आम्ही उपवास पकडतो आणि हे जन्मजन्मी हा नवरा मिळावा म्हणून ही पूजा असते. आता आम्ही ही पूजाला ढोरा गुंड हाळू सातवडा गुंड द्वारा गुंड राहायचा आणि ओटी भरून ही पूजा ही पूजा आम्ही पारंपरिक करत असतो. घराचं अस्तित्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बापावर पोटच्याच मुलाने क्रूरपणे मारहाण करून गंभीर दुखापत केली असल्याची घटना धुळे तालुक्यातील बेंद्रेपाडा येथे घडली आहे. सदर घटनेमुळे समाजात रोष व्यक्त होत असून मुलावर कठोर कारवाई होऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे. धुळे तालुक्यातील बेंद्रेपाडा येथील 65-70 वयोवृक्षाचे भाऊराव देवरे यांना मुलगा लक्ष्मण याने बेदम मारहाण करून त्यांच्या दोन्ही हाताचे लचके तोडले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून लक्ष्मण हा स्वतःच्या बापाला नाहक त्रास देऊन त्यांच्या जीवावर उठलाय. या संदर्भात भाऊराव देवरे यांनी आपल्या मुलाच्या कृत्याला लक्षात घेत पोलिसात देखील तक्रार केली आहे. मात्र अशा तक्रारींना न जुमानता लक्ष्मण हा बापाला त्रास देतोय. हाताला दुखापत आणि मुलाच्या त्रासाला कंटाळून भाऊराव देवरे हे शहरातील सावली वृद्धाश्रमात पोहोचले आहेत. याची दखल घेत वृद्धाश्रमातील संबंधितांनी त्यांना रुग्णालयात घेऊन त्यांच्यावर उपचार केले. अशा प्रकारापायी पोलीस प्रशासनाने त्यांच्या मुलावर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अप्पा खताळ व नरेंद्र पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली. आमच्या धुळ्याच्या सावली वृद्धाश्रमामध्ये भाऊराव देवरे नावाचे बाबा या ठिकाणी आलेले आहेत. भाऊराव देवरे हे बेंद्रेपाड्याचे असून
ते धुळे तालुक्यामध्ये 26 किलोमीटर त्यांचं गाव आहे. त्यांचा मुलगा लक्ष्मण याने त्याचे बाबांचे दोन्ही हात मारले, दोन्ही हात बाबांचे अक्षरशः मारून मारून मोडून टाकले. तर बाबांच्या या दोन्ही हातांमध्ये फ्रॅक्चर झालेलं आहे. बाबांना अतिशय गेल्या अनेक वर्षापासून त्यांना त्यांचा मुलगा मारहाण करतो, पण त्यांनी त्यांच्या नातेवाईकांनी आणि त्यांच्या प्रेमीजनांनी आमच्या सावली वृद्धाश्रमामध्ये त्यांना आणलं आणि आता सावली वृद्धाश्रमात त्यांना आश्रय दिलेला आहे. त्यांनी पोलिसांकडे आणि संबंधांकडे वेळोवेळी तक्रार करून सुद्धा त्यांच्या मुलाच्या विरुद्ध त्यांनी तक्रार केली, कारण स्वतःच्या पोटच्या मुलानेच त्यांचे दोन्ही हात मोडून टाकलेले आहेत. आपल्या मुलांच्या विरुद्ध त्यांनी वेळोवेळी तक्रार केलेली आहे, परंतु त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही, कारण तो अतिशय गुंडाचा असून असं बाबांनी आम्हाला सांगितलं आहे. तरी SP साहेबांनी त्याच्यावर कारवाई करावी यासाठी आज आम्ही SP साहेबांना भेटण्यासाठी इथे आलेलो आहोत. बुनकर, पॉवरलूम व इतर लूम व्यवसायाशी निगडीत असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र पॉवरलूम व इतर लूम कामगार कल्याणकारी मंडळ तातडीने स्थापन करून संबंधित कामगारांना न्याय द्यावा या मागणीसाठी आज महाराष्ट्र बुनकर, पॉवरलूम व इतर लूम कामगार कृती समितीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलं. सध्याच्या परिस्थितीत कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी बुनकर व पॉवरलूम आणि इतर लूम कामगारांकरिता कल्याणकारी योजना राबविण्यासाठी मंडळ स्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. आजच्या परिस्थितीतील बाजाराच्या मंदीचा खूप मोठा परिणाम पॉवरलूम व इतर लूम कामगारांवर होत असल्याचं विदारक चित्र असताना अशीच परिस्थिती राहिली तर सदर कामगारांच्या भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र पॉवरलूम व इतर लूम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. सदर मागणी मान्य न झाल्यास सर्व कामगार रस्त्यावर उतरून भव्य आंदोलन उभारले जाईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. जुबेर शेख, आज महाराष्ट्र शासनाकडून विविध असंघटित कामगारांकरिता सामाजिक सुरक्षेच्या सुरक्षिततेच्या विविध योजना सुरू आहेत, परंतु या सर्व योजनांमध्ये पॉवरलूम कामगारांचा सहभाग कुठेही नाही. आज सर्वात जास्त कामगारांमध्ये सर्वात मोठा भाग असणारा पॉवरलूम कामगार ज्याचे जो दारिद्र्यरेषेखाली जीवन जगतो आहे त्यांच्या अपत्यांचे शाळा बाह्य होण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. अशा पॉवरलूम कामगारांकरता शासनाकडे कोणत्याच योजना नाही. आम्ही आज या निवेदनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय कामगार मंत्री साहेब यांना, माननीय धुळे जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते एक निवेदन देत आहोत की बुनकर, पॉवरलूम, हँडलूम यासारख्या कामगारांकरता त्वरित महामंडळ स्थापन करून त्यांना विविध सामाजिक सुरक्षिततेच्या योजना, विविध आर्थिक योजना, विविध शैक्षणिक योजनांचा लाभ त्वरित देण्यात यावा. जर ही आमची मागणी मान्य झाली नाही तर येत्या 2 महिन्यानंतर आम्ही महाराष्ट्रभर पॉवरलूम कामगारांचा खूप मोठा जन आंदोलन उभारू. जय हिंद. आर्थिक कणा मोडकडीस आलेल्या व्यापाराला चालना देण्यासाठी सायंकाळी 7 वाजेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन शिवसेनेच्या वतीने महानगरप्रमुख मनोज मोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी संजय यादव यांना देण्यात आले. यावेळी उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, पश्चिम महानगरप्रमुख प्रफुल्ल पाटील, विधानसभा संघटक डॉ सुशील महाजन, समन्वयक गुलाब माळी, संजय वाल्हे, पारोळा रोड व्यापारी असोसिएशनचे गोपाल माने, रवींद्र रेलन, विजय खंडेलवाल, संदीप गवळी आदी उपस्थित होते. आज जिल्हाधिकारी यांच्याकडे शिवसेना महानगर व पारोळा रोड व्यापारी असोसिएशनच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनाची प्रमुख मागणी आमची अशी आहे की या कोरोनाचं जे महाभयंकर संकट संपूर्ण जगावर घोंगावत होतं त्या संकटातून आपण बऱ्यापैकी आता सावरलेलो आहोत. त्यातल्या त्यात धुळे जिल्हा कोरोनाच्या बाबतीमध्ये अतिशय झपाट्याने सावरलेला आहे. जिल्हाधिकारी साहेबांच्या नियंत्रणामध्ये अतिशय चांगला पालन लोकांनी केलेलं आहे. शासनाने दिलेल्या निर्देशाचं पालन देखील चांगल्या प्रकारे झालेलं आहे आणि अतिशय कमी प्रमाण आता कोरोनाचं आहे. रोजची रुग्णसंख्या जर लक्षात घेतली तर असा नगण्य असा कोरोना झालेला आहे, परंतु हे सगळं पाळत असताना 1.5 वर्षापासून जो काही व्यापार व्यवसाय सगळं काही बंद पडलेलं होतं, सगळं ठप्प झालं होतं, त्याच्यामुळे व्यापाऱ्यांचं आर्थिक कंबरडं मोडलेलं आहे. व्यवसायाच्या आर्थिक अडचणीमुळे
व्यापारी असतील, त्यांच्यासोबत जुडलेले त्यांचे कर्मचारी असतील, कर्मचाऱ्यांच्या खाली जे काही जे जी काही साखळी आहे ही साखळी पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. शासनाने कोरोनाचं प्रमाण थोडं कमी झाल्यानंतर सकाळी 9 ते 5 ही जी काही वेळ दिली होती तर पुन्हा आता अजून कमी झाल्यामुळे कोरोनाचा प्रभाव अजून कमी झाल्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना विनंती केली की साहेब 5 वाजेची जी वेळ 9 ते 5ची जी वेळ ती 9 ते 7 करून मिळावी, जेणेकरून लोक काय करतायत 5 वाजेला बंद होणार आहे म्हणून गर्दी करतायत, ते अजून 2 तास वाढले तर तेवढी गर्दी कमी होईल. त्यासोबत व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना एक वचन देखील दिलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये शासनाच्या निर्देशाचं पालन करू, सोशल डिस्टन्स असेल, सॅनिटायझर असेल किंवा गर्दी जी दुकानं होत असेल ती होऊ देणार नाही, म्हणजे जेणेकरून तिसरी लाट येण्याची जी संभाव्य आहे, तिसरी लाट येण्याची जी काही भीती सर्वांच्या मनात आहे, दुसऱ्या लाटेमध्ये सर्वजण स्वतःहूनच जागरूक झालेले आहेत, स्वतःहून सगळ्यांना कळालेलं आहे, सर्वांना स्वतः जो काही या दुसऱ्या लाटेचा त्रास झालेला आहे तिसरी लाट यावी अशी कोणाचीही इच्छा नाही आहे, त्याच्यामुळे व्यापाऱ्यांनी देखील मनावर घेतलेलं आहे. जनताही बऱ्यापैकी आता जागरूक झालेली आहे, काही 10-20% लोक आपण समजू शकतो परंतु 70-80% लोकांनी जागरूकता पाळून याच्यापुढे तिसरी लाट येणार नाही याची काळजी सगळे घेत आहेत, व्यापारी त्या पद्धतीने काळजी घेणार आहेत, म्हणून आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना शिवसेना महानगर आणि व्यापारी असोसिएशनच्या वतीने जे निवेदन दिले आहे त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे. साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद देत तुम्ही सर्व गोष्टीचं पालन करत असाल, तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी जर तुम्ही सर्व सहकार्य करत असाल तर निश्चितपणे येत्या 2-3 दिवसामध्ये आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ असं साहेबांनी देखील शब्द दिलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये 9 ते 7 जिल्हाधिकाऱ्यांकडून याचा आदेश निघेल अशी आपण आशा करूया. गरजू व गरीब लोकांच्या आहारासाठी धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष कैलास चौधरी यांनी शिवभोजन केंद्राची उभारणी केली असून आज त्याचे उद्घाटन करण्यात आले. गरीब व गरजू लोकांसाठी आहार शिवभोजन केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, कैलास चौधरी, किशोर चौधरी, सरोज कदम, सुवर्णा शिंदे, शकीला बक्ष, नवाब बेग, प्रमोद साळुंके, किशोर थोरात, हेमंत गुरव, वसीम मंत्री, मुख्तार मंसुरी आदी उपस्थित होते. आज देवपूर या ठिकाणी महाविकास आघाडीने आज आम्हाला दिलेला आहे आणि आजपासून आम्ही ते सुरू करत आहोत आणि खूप चांगल्या पद्धतीने आम्ही सहकार्य आम्हाला कैलास चौधरी सहकार्य मला लागत आहे आम्हाला आणि या ठिकाणी एकवीरा देवीचंही जवळच असल्यामुळे त्यांचं स्थान जवळ आहे. या ठिकाणी हॉस्पिटल्स आहे, बस स्टँड आहे, कॉलेजेस आहेत आणि ह्या ठिकाणी गरिबांना चांगल्या पद्धतीने आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सेवा दिली जाईल यासाठी आज या ठिकाणी आम्ही उद्घाटन केलेलं आहे आणि महाविकास आघाडीचे जे काही निर्णय आहेत ते आम्ही चांगल्या गोरगरिबांसाठीच आहे आणि त्यांच्यासाठी आज ह्या ठिकाणी आजपासून सुरू केलेला आहे हा लाभ. सर्व इथले जवळपासचे असतील यांनी सर्वांनी शिवभोजनाचा लाभ घ्यावा यासाठी आज उद्घाटन झालेलं आहे. आरक्षणासंदर्भात मागासवर्गीयांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध धुळे जिल्हा आरक्षण हक्क कृती समितीतर्फे दिनांक 26 जून 2021 रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी असं सांगण्यात आलं की दिनांक 7 मे 2021 शासन निर्णय मागासवर्गीयांवर घोर अन्याय करणार आहे कारण 33% मागासवर्गीय समाजाचे अधिकारी कर्मचारी यांचे आरक्षण संपुष्टात आणण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे त्यामुळे सदर शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी हा मोर्चा काढला जाणार आहे. मोर्चात 33% जात समूहातील समाजबांधव उपस्थित राहणार आहेत अशी माहिती राज्य प्रतिनिधी शिवानंद बैसाणे, दीपक शिंदे, वाल्मी केलेकर, जिल्हा निमंत्रित सदस्य राजेंद्र भांबरे, रवींद्र मोरे, कुणाल वाघ, सुरेंद्र पिंपळे, भूपेश वाघ आदींनी दिली. की आमची मागणी अशीच होती की आमचं जे हक्काचं आरक्षण आहे 33% आरक्षण हे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेनुसार आम्हाला ते दिलेलं आहे आणि राज्यघटनेमध्ये त्याची तरतूद देखील आहे. घटनेच्या 16 अ कलम मध्ये आमचं जे पदोन्नतीचं जे आरक्षण आहे ते आरक्षण आहेच परंतु त्या कुठल्याही गोष्टीचा काही एक विचार न करता कोणाच्या मनी ध्यानी देखील हे नव्हतं की राज्य शासन एकदम तडकाफडकी हे मागासवर्गीयांचं पदोन्नतीचं आरक्षण कसं काय रद्द करेल. वास्तविक सुप्रीम कोर्टाने देखील सूचना अशा पारित केलेल्या आहेत
की ज्या ज्या राज्याला मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी यांना जर पदोन्नती द्यायची असेल तर त्या राज्याने ते ठरवायचं आहे आणि तशा पद्धतीने इतर राज्यांमध्ये मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून पदोन्नती ह्या दिल्या जात आहेत, परंतु महाराष्ट्र शासनाने ते तसं केलं नाही। आम्ही वेळोवेळी संघटनांच्या माध्यमातून शासनाला हे आम्ही जागृत करत आहे की शासनाने आम्हाला सांगितलं की तुमचं पदोन्नतीचं आरक्षण आम्ही तुम्हाला देणार आहोत। आमचं म्हणणं असं होतं की आम्हाला दुसऱ्याचं कोणाचं काही देऊ नका, जे कायद्याने जे राज्य घटनेने आम्हाला दिलेलं आहे तेच आम्हाला द्या, तुम्ही कोणाला आरक्षण द्या अथवा देऊ नका अशी आमची मागासवर्गीयांची कुठल्याच प्रकारची मागणी नाही। नियमात जे बसत असेल ते तुम्ही द्या, परंतु जे आमचं आहे ते आमचं तरी तुम्ही आम्हाला दिलं पाहिजे। तर बंधूंनो, आमची त्याच दृष्टिकोनातून आम्ही जे 26 जूनला जे आमचं संपूर्ण महाराष्ट्रभर जे आंदोलन आम्ही केलेलं आहे आमच्या हक्काच्या लढाईसाठी आहे। आम्ही शासनाच्या विरोधात नाही, आम्ही कुठल्या समाजाच्या विरोधात नाही, आमचं जे अधिकार आम्हाला जो मिळालेला आहे तोच अधिकार आम्हाला मिळावा म्हणून त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात 26 जूनला आम्ही आरक्षण हक्क कृती समितीच्या माध्यमातून आंदोलन सुरू केलेलं आहे। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। जापी येथील संगणक चोरीचा उलगडा, 3 जण अटकेत। धुळे जिल्हा कोरोना मुक्तीसाठी जनजागृती, बाजारपेठेत नो मास्क नो एंट्री। जिल्हा परिषद सभेत कृषी विभागाला धरले धारेवर, आयएमसी प्रश्नांवरूनही अधिकाऱ्यांना प्रश्नांची सरबत्ती। धुळ्यात वटपौर्णिमा साजरी, महिलांनी केले वटवृक्षाचे मनोभावे पूजन। जन्मदात्या बापावर मुलाने केली मारहाण, बेंद्रेपाड्यातील घटना। लोम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे। सायंकाळी 7 वाजेपर्यंत व्यवसायास परवानगी देण्याची शिवसेनेची मागणी। नेहरू चौक येथे शिवभोजन केंद्राचे उद्घाटन। आणि मागास वर्गीयांवरील अन्यायासंदर्भात धुळ्यात निघणार आरक्षण हक्क कृती समितीचा मोर्चा, पत्रकार परिषदेत बैसाणेंची माहिती। आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही। जय हिंगलाज।